नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी विषय मराठी एकूण गुण पंचवीस विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे सूचना आवश्यकतेनुसार उत्तर लेखनासाठी पुरवणी कागद किंवा वही वापरावी प्रश्न पहिला पुढे दिलेला परिक्षत्वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा परिच्छाचे वाचन करूया सुषमा वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न करत होती मनासारखे अक्षर येईना तिने तो कागद फाडला दुसरा घेतला समाधान होईना तोही फाडून फेकला असे कितीदा तरी लिहिले किती कागद चुरगाळले फाळले फेकले शेवटी तिला कंटाळा आला कागद पेन ठेवून ती झोपी गेली खोलीत जिकडे तिकडे विखुरलेले कागदाचे तुकडे तेच तिच्या स्वप्नात आले व म्हणाले सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही त्याचा राग तू आमच्यावर का काढलास शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना अशा प्रकारे हा उतारा आहे या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे अ कागदाचा तुकडा सुषमाला काय म्हणाला उत्तर कागदाचा तुकडा सुषमाला म्हणाला सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही त्याचा राग तू आमच्यावर का काढला शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना अशा प्रकारे कागदाचा तुकडा सुषमाला म्हणाला उत्तरावर आधारित दुसरा प्रश्न आहे सुषमाच्या स्वप्नात येणारा उत्तर खोलीत जिकडे तिकडे विखुरलेले कागदाचे तुकडे हे सुषमाच्या स्वप्नात आले प्रश्न दुसरा सूचनेनुसार कर त्यासाठी प्रश्न दिला आहे या चिन्हाचा वापर करून वाक्य तयार कर कोणतं चिन्ह दिलं आहे उद्गारवाचक चिन्ह या चिन्हाचा वापर करून आपण वाक्य तयार करूया तर ते वाक्य तयार होईल शाबाच असाच अभ्यास कर आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे शाबास हा काय आहे आपल्या तोंडातून असे उद्गार पडतात आणि असे उद्गार जेव्हा आपल्या तोंडातून येतात तेव्हा हे उद्गारवाचक चिन्ह देत असतात दुसरी वाक्य आपण लिहू शकतो जसं की अबब अब, केवढा मोठा साप आहे हा अजून छान हीच खरी देशसेवा आहे शेवटी आहेच्या शेवटी उद्गारवाची चिन्ह अशा प्रकारे आपल्याला एकच वाक्य लिहायला सांगितले होते पण आपण सरावासाठी दोन ती तीन ते तीन वाक्य या ठिकाणी लिहिली आहेत त्यामध्ये आ आहे शब्दांचे सामान्य रूप लिही पहिला शब्द आहे गावाला गावाला या शब्दाचं सामान्य रूप आहे गावा आणि टेबलावर या शब्दाचे सामान्य रूप आहे टेबला त्यानंतर ई आहे गटात न बसणारा शब्द ओळख शब्दांचा गट आहे आम्ही राजू मी आपण गटात न बसणारा शब्द आहे राजू का राजू हा शब्द गटात बसत नाही कारण आम्ही मी आपण ही सर्व नामे आहेत आणि राजू हे नाम आहे म्हणून गटातनं बसणारा शब्द आहे राजू त्यानंतर ई आहे म्हणी पूर्ण करा म्हणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही अर्ध्या म्हणी लिहून दिल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायचे आहे पहिली मन आहे गोगल गाय आणि रिकामी जागा तर मन तयार होईल गोगल गाय आणि पोटात पाय दुसरं आहे पुढच्याच ठेच रिकामी जागा आणि पूर्ण मन लिहिता येईल पुढच्याच ठेच मागचा शहाणा त्यानंतर ऊ आहे शरीराच्या अवयवावरून तयार होणारे वाक्प्रचार लिही शरीराच्या अवयवावरून कोणते वाक्प्रचार तयार होतात जसे की कानोसा घेणे डोळ्यात धूळ फेकणे नाक घासणे हात देणे हातपाय हलविणे नाकाला मिरच्या झोंबणे अशा प्रकारे शरीराच्या अवयवावरून आपण तयार होणारी वाक्प्रचार या ठिकाणी लिहिली आहेत त्यानंतर ऊ आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अव्यय प्रकार ओळखा पहिलं वाक्य आहे राजूने घर राजूचे घर शाळेसमोर आहे त्यासमोर शाळेसमोर हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि शाळेसमोर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे आणि दुसरं वाक्य आहे मीना आणि राणी रोज अभ्यास करतात आणि हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि तो शब्द उभयान्वी अव्यय आहे प्रश्न तिसरा सूचनेनुसार कर त्यामध्ये अ आहे सातवीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या कोणत्याही एक पाठ किंवा कवितेविषयी माहिती तुझ्या शब्दात सांग आता प्रत्येकाला या पाठ्यपुस्तकातील वेगवेगळा पाठ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या आवडलेल्या पाठानुसार माहिती लिहायची आहे मी सुद्धा सातवीच्या पुस्तकामधील बरेचसे पाठ वाचलेले आहे त्यापैकी मला आवडलेला पाठ आहे स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल लेखकाच्या लहानपणी त्याच्या गावात एक स्वप्न विकणारा माणूस यायचा तो पिंपळाच्या पारावर थांबायचा जमलेल्या लोकांना तो मनोरंजक गोष्टी सांगायचा त्याचे मजेदार किस्से ऐकताना लोक रंगून जायचे तो आपल्या गाठोड्यातल्या खाऊ मुलांना द्यायचा अचानक त्याचे येणे बंद झाले गावकरी त्याची वाट पाहून थकली काही वर्षानंतर एक तरुण गावात आला तो स्वप्न विकायचा मुलगा होता लोकांची सेवा करण्याची आपल्या वडिलांचे कार्य त्याने सुरू केले बाबांसारखे गावोगाव जाऊन आजारी लोकांची सेवा करण्याचे त्याने ठरवले होते वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न त्याला पूर्ण करायचे होते या पाठातून आपल्याला दिलेला संदेश आहे तर प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात ती आटोकाट प्रयत्न करून पूर्ण करावीत समाजाच्या उपयोगी पडतील अशी स्वप्ने असावीत स्वतःच्या आनंदाबरोबरच जनहिताचा उदात्त हेतू मनात बाळगावा असा संदेश या पाठातून मिळतो या कारणामुळे मला सातवीच्या पाठ्यपुस्तकातील स्वप्न विकणारा माणूस हा पाठ खूप आवडला होता त्यानंतर ब आहे वर्गातील शिकणे व ऑनलाईन अभ्यास शिकणे यात काय फरक जाणवतो तु, तुमच्या शब्दात सांगा आता आपण कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले आहे आणि आपण पूर्वीच्या काळापासून अगदी पूर्वीपासून वर्गातील शिक्षण शिकतो त्यामुळे या दोन्हीतील फरक नक्कीच आपल्याला समजला आहे आणि या दोन्हीतील फरक आपल्याला उत्तराच्या माध्यमातून आपल्या शब्दात लिहायचं आहे तर उत्तर वर्गातील शिकणे व ऑनलाईन शिकणे यातील फरक पुढीलप्रमाणे पहिले वर्गातील शिकणे कसे असते ते बघूया काही विद्यार्थ्यांना वर्गात शिकणे चांगले वाटते कारण शिक्षकांना समोर शिकणे चांगले वाटते शिक्षकांनाही मुले समोर असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर अंदाज येतो त्यांना समजते आहे की नाही कंटाळा आला की काय थांबायचे किंवा पुन्हा सांगायचे कधी उदाहरणे देऊन सांगायचे का या साऱ्यांचा अंदाज घेता येतो मुलांना शिक्षकांना समोर जास्त समजतात आणि ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षण देणारे बरेच प्लॅटफॉर्म्स आधीपासून उपलब्ध आहेत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही जगातल्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळवू शकता सोबत परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेटही मिळते अशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण आणि वर्गातले शिक्षण या दोन्हीमधला फरक आहे त्यामध्ये क आहे मागील वर्षभरात पाठ्यपुस्तक सोडून तू वाचलेल्या अवांतर गोष्टीची पुस्तके पुस्तकापैकी तुला आवडलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांग आता मी मागील वर्षभरात पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ हे पुस्तक वाचलेली आहे त्या पुस्तकाविषयी मी थोडक्यात माहिती सांगते बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेतल्यावर त्याचे मुखपृष्ठ हे आपले लक्ष वेधून घेते डेरेदार वृक्ष आणि त्यांच्या बांध्यामध्ये वसलेली बटाट्याची चाळ वरवर बघितले तर ती प्रचंड गजबजलेली दिसते चाळीला आधार देण्यासाठी एखादा आधा टेकू लागतो की काय असेच वाटते त्यातली नाती एखाद्या वृक्ष इतकी भक्कम त्यातही काहीशी गंमतच होती पुस्तकातील सर्व चित्रे व मुखपृष्ठ हे वसंत सरवटे यांनी रेखाटलेले आहे पुलंच्या या पुस्तकाला काही मोठी प्रस्तावना वगैरे नाही पुलंनी मोजून फक्त चार ओळीमध्ये तीन वाक्ये लिहिलेली आहेत प्रस्तावना इतकी छोटी असावी तर त्यातून पुलंचा साधेपणा हा नक्कीच स्पष्ट होतो या पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत प्रकरणे म्हणायला ती इतकी क्लिष्ट नाही आहे परंतु त्यांना आपण धडे म्हणाले तर पुलंना ते नक्कीच आवडणार नाही हे आम्हाला वाटते त्यांना प्रकरण म्हणले तरच त्यात खरी मजा आहे त्यातील काही प्रकरणाचा आता आपण आस्वाद घेतला आहे तुम्ही जर जे पुस्तक वाचले असेल त्या पुस्तकांची माहिती लिहिली तरी चालेल त्यानंतर आहे उपयोजित लेखन उपयोजित लेखनाप्रमाणे सूचनेप्रमाणे कृती कर हत्ती माकड ससा व मैत्री या चार शब्दांपासून गोष्ट तयार करा उत्तर किंवा ती गोष्ट आपण पुढील प्रमाणे तयार करू शकतो एकदा एक ससा खूप काळजीत होता आणि माकड मित्राकडे गेला तर वानराशी मैत्री केल्याबद्दल कुटुंबियाकडून त्याला सतत त्रास दिला जात असल्याचे सशाने त्याला सांगितले वानर त्याच्याकडे हसला आणि म्हणाला मी तुला काहीतरी दाखवतो तु। माकड सशाला हत्तीच्या घरी घेऊन गेला हत्तीने त्याचे स्वागत केले आणि मग ते बोलू लागले ते पाहून ससा खूप आश्चर्यचकित झाला माकडाने हत्तीला संपूर्ण कहाणी सांगितली हे ऐकून हत्तीसुद्धा हसला आणि सशाला म्हणाला की त्याचा आणि वानर या तीन वर्षापासून मित्र आहेत आणि त्याने सशाला सांगितले की मैत्री ही एक आशीर्वाद आहे आणि ती निसंदिग्ध आहे जर आपल्याला आपल्या समाजातील सर्वात चांगला जोडीदार सापडला नाही तर एकटे राहणे आवश्यक नाही आजूबाजूला पहा आणि इथे भरपूर मित्र आहेत याचा शोध घ्या अशा प्रकारे हत्ती माकड ससा व मैत्री या चार शब्दापासून आपण छोटीशी गोष्ट तयार केली आहे त्यानंतर आहे संवाद लेखन कर पाऊस आणि झाड किंवा वृक्ष यामध्ये आपल्याला काय संवाद होत असतील ते आपण कल्पना करून लिहायचे आहेत तर ते पुढीलप्रमाणे पहिले झाड म्हणतो पावसाला मित्रा पावसा तुझं स्वागत अरे पण किती उशीर केलास यावर्षी यायला तेव्हा पाऊस म्हणतो हे वृक्षराजा मला क्षमा कर पण मी आता मनसोक्त बरसणार तेव्हा झाड होय तुझ्या बरसण्यानेच सारी सृष्टी भरणार आहे पाऊस पण मित्रा मला या माणसाचा खूप राग येतो झाड कारे असे काय अघटित तेव्हा पाऊस म्हणतो तुझी कत्तल करून साऱ्या पर्यावरणाचा समतोल ढासळला माणसाने ढासळवला म्हणजे खराब केला तेव्हा झाड म्हणतो होय त्यामुळेच तू येण्याचे टाळतोस पण मला खूप तहान लागली होती मी माणसाला सारे काही देतो पण तरीही तेव्हा पाऊस म्हणतो होय अरे पण जलचक्रच बिघडले तर मी तरी कसं येणार ना पण काळजी नको तू आता तृप्त होशील त्यावर झाड म्हणतो धन्यवाद मित्रा पावसा अशा प्रकारे पाऊस आणि झाड यांच्यातील संवाद आपण लिहिला आहे त्यानंतर क आहे सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी पाणी बचतीच्या संदर्भात सूचना फलक तयार करा पुढील प्रमाणे आपल्याला सूचना फलक तयार करता येतो पाणी वाचवा जीवन वाचवा पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण पाणी आडवा पाणी जिरवा प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा गरज काळाची बचत पाण्याची पाण्याला वाचवा ते तुमचं जीवन वाचवील सांडपाणी वापरत चला भाजीपाला पिकवत चला अशा प्रकारे आपण इयत्ता आठवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी एकूण गुण पंचवीस होते पंचवीस गुणाची ही उत्तर चाचणी उत्तरासहित या ठिकाणी पाहिली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात किंवा शाळेतील कोणत्याही अभ्यासासंबंधित घटकासंबंधात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद